देणारा ठरल, ह्या भागातील एक वरदान ठरल. आम्ही काही वेळेस शेतकऱ्यांना माहीत आहे की ज्या ज्या वेळेस हा शेतकरी अडचणीत असेल त्या त्या वेळेस आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्यातलं एक उदाहरण म्हणजे शेतफळ ज्यावेळेस तलावात पाणी कमी होतं त्यावेळेस साधारण आम्ही ह्या भागातील शेतकऱ्याचा ऊस पाण्यावाचून जळून चालला होता. त्यावेळेस साधारण ऊस तोडण्याची मानसिकता कामगारात किंवा वाहनवाल्यात नव्हती, परंतु कारखान्याने या ठिकाणी जवळजवळ 70,000 टन ऊस या ठिकाणी कारखान्याने तोडून आणला आणि त्या तोडीच्या वेळेस आमची शेतीची यंत्रणा, आम्ही सर्व संचालक ज्या ज्या वेळेस जिथं शेतकऱ्याचा ऊस तोडत नाही तिथं कारखान्याने स्वतःच्या फंडातून या ठिकाणी त्यांना पैसे देण्याची व्यवस्था केली आणि 3 ते 4 एकरीचं साधारण ऊससुद्धा त्या सीझनला आम्हाला त्या ऊसाला साधारण 10 कोटी तोटा आम्ही या ठिकाणी सहन केलेला आहे. आणि हे सहन करत असताना त्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. सुरुवातीला सर्व ऊस या ठिकाणी आम्ही आणला आणि बाकीच्यांना नंतर ऊस आणला असं प्राधान्याने ह्या बावडा भागातच या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते करत असताना हे शेतकऱ्यांनी त्याचाही विसर या ठिकाणी शेतकऱ्याला पडला नाही पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या संस्थेचं सर्वजण हित बघणारी मंडळी आहे आणि भविष्यात हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता काय बँकांनी या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि अडचणीत आल्यामुळं साधारण आम्ही डिसेंबरपासून या ठिकाणी आम्ही बिल देण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु या ठिकाणी बँकांनी थोडंसं आज करू उद्या करू अशा पद्धतीचं असं झाल्यामुळं हा थोडासा विलंब लागलेला आहे. आणि यानंतर परंतु आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून या ठिकाणी ह्या कारखान्याचं बिल देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि तो नक्कीच सक्सेसफुल होईल अशा पद्धतीचं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी निवेदन करू इच्छितो.